समृद्धी महामार्ग मार्गामुळे झालेल्या नुसकानीबद्दल तर समृद्धी महामार्गाच्या आधी आमच्या शे शेतीमध्ये अजिबात पाणी येत नव्हते ते रस्त्याच्या काडाकडेने बंधाऱ्यात जात होते पण समृद्धी महामार्गाचं पा जे त्यांनी उतार केला आहे आणि ते पाणी एका ठिकाणी जमा करून ते पूर्ण शेतीत जमा झाले जा शेतीत आलेलं आहे त्यामुळं आमची जवळजवळ शंभर ते दीडशे हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली तर या पाण्याचा बंदोबस्त समृद्धी एम एस आर डी सीने तात्काळ करावा अशी आम आम्ही त्यांना विनंती करतो पण त्यांनी जर ती पाण्याचे नियोजन जर केलं नाही तर आम्ही एक आठ दिवसामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे याची दक्षता त्यांनी घ्यावी आणि आमच्या श शहरातील शंभर ते दीडशे एकर शेती अजी आ, पिकांचे नुकसान झाली त्याचे तातडीने शा शासनाने त्याची नुकसान भरपाई द्यावीत आणि या शेतकऱ्यांची एकच व्यथा आहे का ती समृद्धी मार्ग आमच्या इथून लगत गेला पाचशे मीटरहून समृद्धी मार्ग गेल्यामुळं असं झालं साहेब का इथे खूप पाणी साचतं आणि ते सर्व पाणी त्या भराव्यामुळं सर्व पाणी आमच्या इकडं खाली गावाच्या बाजूने उतरतं इकडं दोन अडीच किलोमीटरपर्यंत ते पाणी टोटल शेतीमध्ये गेलेलं आहे जवळजवळ माझ्या अंदाजानुसार दीडशे दोनशे हेक्टर शेती पाण्याखाली आहे साहेब ह्या मिनटाला आहे आणि दीड ते दोन पाणी फूट पाणी प्रत्येकाच्या शेतीमध्ये आहे आणि ते पाणी असल्यामुळं आमची शेती टोटल व्हायला गेली आमची भुईमोगेला आमची मका सोयाबीन आमचे जेवढे शेतीतले पीक आहे ते, ते सर्व म्हणजे नाश पूर्ण नाश झाला आहे त्याचा आणि आम्हाला आता स सर सरकारकडं जाणार कसं सरकार, सरकार आम्ही कर्ज काढलेलं आहे आणि आमचं हे कर्ज कोण फेडणार आता आम्हाला खूप चिंतित आहे आम्ही साहेब आमची खूप म्हणजे खूप हालापेष्ट आहे आम्हाला इकडे आहे ना म्हणजे आमची खूप हलापेस्टा इतकी झालेली आहे का याच्यामुळं आम्हाला धक कुठं चारा आणता येत नाही कुठं पाणी नाही कुठं जाता येत नाही आणि आम्हाला सरकारने विनंती आमची एवढीच आहे का सरकारने आमची नुकसान भरपाई द्यावी